नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र संदीप खिरे. आपल्याला शिर्डी साईबाबा रेल्वे स्टेशन इथून आपल्याला फोन आलेला आहे. रेल्वे स्टाफ कर्मचारींनी रेल्वे स्टाफचे कर्मचारी त्यांचं गेस्ट हाऊस वगैरे त्यांचं सोसायटी त्या सोसायटीच्या रोडच्या कडाला त्यांनी ना विषारी वर्गातला घोण जातीला साप पाहिलेला आहे. तर आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सांगत राहतो, सापाबद्दल माहिती देत असतो, त्याच्यामुळं साप ओळखायला पण सोपं होतं. आता आपण तिथं जाऊ व्यवस्थितपणे, त्या सापाला गोण जातीच्या सापाला आपण व्यवस्थितपणे पकडू आणि तिथं बाकीचे जे काही नवीन असेल त्यांना पण सापाबद्दल माहिती देऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मित्रांनो, आपण सेफ्टी पण आपली केली आहे. गाडीला आहे काय वेळात परवाना मध्ये जोडून विषारी वर्गात तिला कोणत्याही प्रकारची इजा नको असतं. आपली पण सेफ्टी बाळगत आपण त्या सरस वायपरला आपण पकडलेलं आहे. इथं मित्रांनो आपण रेल्वे स्टेशन एरियामध्ये आलो. हे सगळे रेल्वे स्टाफ आहे, कर्मचारी आहे. रोज येण्याचा जाण्याचा रस्ता आहे, तर रोड क्रॉस करून त्यांना जाताना तिथे रस्ता बाहेर पण चौधरी चौधरी सर ना फोन केला भाऊ, तुमचा नंबर होता त्यांनी फोन केला आपल्याला. तर एक रस्ता बाहेर आपण व्यवस्थितपणे रेस्क्यू पण केली, तिला जास्त वेळ पण नाही दिला. बॅगमध्ये पॅक केलेलं आहे. विषारी वर्गात थंडीचे दिवस चालू आहे, तर थंडीच्या दिवसामध्ये मिलियन ब्रेड या रसल वायपरचं तर जास्त प्रमाणात रात्री दिवसा आढळतात. तर आपल्या परिसरात असे कुठे साप आढळले तर जवळील सर्पमित्राला तसं वनजुवाला कळवत जा. साप वाचवा आणि सर्पदंश टाळा. आणि या सापाला कोणी पण पकडायचा प्रयत्न करू नका. दिसायला कसं आजगरासारखा दिसायला आहे, पण विषारी वर्गात अत्यंत विषारी वर्गातला साप आहे. तर बरेचशे जणांची गैरसमज होती का आजगराचं पिल्लू काय, तर त्या सापाचा आजगर सारखा दिसतो ना. आजगराचे गल्पत होती आणि सर्पदंश होतो आणि विनाकारण जीव पण गमवून बसतो माणूस. तर असे काही साप आढळायचं सर्पमित्रांचं वनविवाला कळत जा. साप वाचवा आणि सर्ग वाचवा आणि सर्पदंश करा. आमच्या अध्यक्ष संघटनेची रेल्वे संघटनेची रेल्वे अध्यक्ष त्यांच्यामुळे आज सापाला पण जीवदान भेटलं आणि येणारे कर्मचारी त्यांचं पण म्हणजे लहान अरे काय येणारे जाणे लहान पोर. आता तुम्ही बघितले त्यांचे स्टाफ क्वार्टरचे येणारे जाणारे पब्लिक असतील, लहान मुलं वगैरे शाळेत येणारे जाणे राहतात, कर्मचारी राहतात. एक सर्पदंश पण टाळला. ठीक आहे आपल्या.